आकाशवाणी नागपूर अर्चना राठोड आपल्याला प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे काही ठळक काँग्रेस पक्षातर्फे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा जारी गरीबांना किमान वेतन आणि रोजगाराचं आश्वासन केंद्र सरकारनं गेल्या पाच वर्षात महिलांच्या उत्थानासाठी आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबविल्या केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांचं प्रतिपादन निवडणूक खर्चाचा हिशोब सादर न केल्याबाबत निवडणूक विभागानं नागपूर रामटेक उमेदवारांना नोटीस सादर केली आणि लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात जोर पकडू लागला असून विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ जाहीर सभा आणि पदयात्रा सुरू काँग्रेस पक्षातर्फे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आज जाहीरनामा जारी करण्यात आला या जाहीरनाम्यात गरीबांना किमान वेतन हमी आणि रोजगाराच्या संधीची हमी याबद्दल आश्वस्त करण्यात आलं आहे न्याय योजना या किमान हमी योजनेअंतर्गत पाच कोटी गरीब लोकांना महिन्याचे सहा हजार अशा प्रकारे वार्षिक बहात्तर हजार रुपये देण्याचं आश्वासन पक्षातर्फे देण्यात आलं आहे नवी दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ यावेळी उपस्थित होते मार्च दोन हजार वीस पर्यंत बावीस लाख रिक्त जागा भरण्याचं आश्वासन देखील देण्यात आलं असून दहा लाख युवकांना ग्रामपंचायतीमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची हमी पक्षाने दिली आहे भारतीय जनता पार्टीतर्फे मनरेगाच्या मुद्द्याला घेऊन करण्यात आलेल्या टीकेला उत्तर देताना आपला पक्ष सत्तेत आल्यास शंभर दिवसांची रोजगार हमी एकशे पन्नास दिवस करण्यात येईल असं पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितलं एकूण वार्षिक सकल उत्पन्नाच्या सहा टक्के खर्च शिक्षण क्षेत्रासाठी केला जाईल तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी वेगळा निधी राखीव ठेवला जाईल असंही जाहीरनाम्यात नमूद करण्यात आलं आहे नीती आयोग बरखास्त करून सशस्त्र सेना विशेषाधिकार कायद्याचं पुनरावलोकन करण्याचं आश्वासन जाहीरनाम्यात देण्यात आलं आहे नियोजन आयोगाची पुनर्रचना करण्यात येणार असल्याचं देखील जाहीरनाम्यात म्हटलं आहे बहुजन समाज पक्षाचे अध्यक्ष उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी उत्तर प्रदेशात राष्ट्रपुरुषांसह स्वतःचे पुतळे उभारल्याचं समर्थन केलं आहे मायावती यांनी हे पुतळे उभारताना जनतेच्या पैशाचा दुरुपयोग केल्याचा आरोप करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल आहेत या याचिकांवर उत्तर देताना मायावती यांनी समाजसुधारकांची तत्वे आदर्श यांना चालना मिळावी यासाठी हे पुतळे उभारल्याचं सांगितलं पुतळे उभारण्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली होती त्यासाठी विधीमंडळाची परवानगी घेण्यात आली होती त्यामुळे आपल्या विरोधातल्या जनतेच्या पैशाचा दुरुपयोग केल्याचा आरोप करणाऱ्या याचिका रद्द कराव्यात अशी मागणी मायावती यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे उद्याच्या सक्षम भारतासाठी झेंटोनं कचरा व्यवस्थापन पाणी नियोजन प्रदूषण आणि बाल आरोग्याच्या प्रश्नांवर काम करावं असं आवाहन राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी आज मुंबई इथं केलं ते आज वरळी इथल्या नेहरू सेंटर सभागृहात झेंटो एक्सचेंज इंडिया दोन हजार वीस या परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते पाणी प्रश्नांवर बोलताना राव म्हणाले जगभर पाण्याच्या प्रश्न आहे त्यासाठी विविध संस्थांनी सरकार आणि अभ्यासकांसोबत काम करून नियोजन पाण्याचा शोध आणि वापर या संदर्भात योगदान दिलं पाहिजे तापमान वाढीचा परिणाम पर्यावरणावर झाला असून त्याचा फटका पाण्याच्या स्त्रोत्राला बसला आहे त्यासाठी ग्रामीण आणि शहरी भागात पाण्याचे स्त्रोत शोधून त्यांनी आपली वाटचाल स्वयंपूर्णतेकडे केली पाहिजे पाणी असेल तरच उद्योगधंदे वाढतील समाजाला चांगले आयुष्य जगता येईल वन्य प्राणी जंगल पशुपक्षी यांच्या संरक्षणासाठी सर्वांनीच पाण्याचे योग्य पद्धतीनं नियोजन करणे गरजेचं आहे केंद्र सरकारनं गेल्या पाच वर्षात महिलांच्या उत्थानासाठी आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवल्याचं केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी आज नागपुरातील भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाद्वारे आयोजित सभेत बोलताना स्पष्ट केलं नागपुरातील लोकसभा निवडणुकीतील भाजपाचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या प्रचारार्थ परराष्ट्र मंत्री स्वराज या आज नागपुरात प्रचारसभा घेतल्या आपल्या सरकारनं केलेल्या विविध कामाचा आढावा घेताना सुषमा स्वराज म्हणाल्या की कन्या भ्रूणहत्या हा देशाला मिळालेला शाप आहे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बेटी बचाओ बेटी पढाओ हा अभियान सुरू केला असंही त्या म्हणाल्या आमच्या सरकारनं सुकन्या समृद्धी योजना लोकांसाठी आणली आहे मुलगी अठरा वर्षाची झाल्यावर या योजनेत तिला योग्य रकमेसहित आठ टक्के व्याज मिळते उज्ज्वला योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणलेली योजना आहे या योजनेमुळे वेळेची बचत होत आहे तसंच अंधत्वावरही या योजनेमुळे मात केली जात आहे असंही त्या म्हणाल्या गर्भवती महिलांसाठी आमच्या सरकारनं चांगल्या योजना आणल्या आहेत त्याचप्रमाणे या कुटुंबात शिधा पत्रिका तयार होतात त्या पत्रिकांसाठी महिला स्वतः कुटुंब प्रमुख म्हणून महिलांचं नाव नोंदवलं जातं शेवटी बोलताना त्या म्हणाल्या मुद्रा योजना महिलांसाठी आहे या योजनेमुळे महिला स्वावलंबी होत आहेत या योजनेअंतर्गत सोळा कोटी लोकांना कर्ज वाटप करण्यात आलं आहे काँग्रेसने आज जारी केलेल्या जाहीरनाम्याची आपल्याला किव येत असल्याची प्रतिक्रिया सुषमा स्वराज यांनी यावेळी दिली नागपूर मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार नितीन गडकरी यांनी यावेळी बोलताना म्हणाले की दोन हजार चौदा साली नागपूरकरांनी निवडून दिलं त्यामुळे मला अनेक विकासाची कामं करण्याची संधी मिळाली नागपुरात विविध विकास कामे सुरू झाली असून नागपूर शहराचा कायापालट होत आहे ट्रिपल आय आय टी एम सायन्स विधी महाविद्यालय यासारखे शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून नागपूर शैक्षणिक हब बनण्याचा प्रयत्न केला नागपुरातील युवकांना शिक्षणासाठी मुंबई पुण्याकडे आता जाण्याची गरज नाही नागपुरात एस या कंपनीच्या माध्यमातून वीस तरुणांना रोजगार उपलब्ध झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात अधिक सविस्तर बातम्यांकरता आपण आमच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट न्यूज ऑन एअर डॉट कॉम या संकेतस्थळावर भेट देऊ शकता निवडणूक खर्चाचा हिशोब सादर न केल्याबाबत निवडणूक विभागानं नागपूर लोकसभा मतदारसंघातील आठ तर रामटेकमधील पाच उमेदवारांना नोटीस सादर केली आहे लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांचा निवडणूक खर्चाचा लेख्याची प्रथम तपासणी काल जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन इथं आयोजित करण्यात आली होती खर्च निरीक्षक यांच्या उपस्थितीत सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत उमेदवारांना आपल्या निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करावायचा होता नियोजित वेळेत नागपूर लोकसभा मतदारसंघातील एकूण तीस उमेदवारांपैकी बावीस उमेदवार त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते आठ उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी गैरहजर होते तर बाब क्रमांक सत्याहत्तर मधील तरतुदीनुसार नोटीस बजावण्यात आली आहे निवडणूक खर्चाच्या लेख्याची दुसरी हिशेब तपासणी पाच एप्रिल रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन इथं होईल तेव्हा उमेदवारांनी याची नोंद घ्यावी असं निवडणूक विभागानं पत्रकाद्वारे कळवलं आहे आगामी लोकसभा निवडणुकांसाठी वाशिम जिल्ह्यात सहा ठिकाणी महिला व्यवस्थापित मतदान केंद्र निर्माण करण्यात येणार आहे केंद्रीय निवडणूक आयोगानं तसे आदेश दिले असून याची अंमलबजावणी जिल्ह्यात करण्यात येणार आहे या मतदान केंद्रामध्ये तैनात असलेल्या पोलिसांपासून ते निवडणूक कार्यावर असलेल्या कार्यरत सर्व अधिकारी आणि कर्मचारी महिला असतील सर्व महिला व्यवस्थापित मतदान केंद्रे सखी मतदान केंद्र म्हणून ओळखली जाणार आहेत लैंगिक समानता आणि मतदार प्रक्रियेत महिलांच्या अधिक रचनात्मक सहभागा संबंधातील वचनबद्धतेचा भाग म्हणून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महिलांनी चालवलेले महिला मतदान केंद्र असणार असून याला सखी मतदान केंद्र असं म्हटलं जाणार आहे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना आचारसंहिता भंग प्रकरणी मुंबईच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार कन्हैया कुमार यांच्याबाबत राऊत यांनी एका लेखातून केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत ही नोटीस बजावण्यात आली आहे या प्रकरणी राऊत यांना उद्यापर्यंत उद्या उत्तर देण्यास सांगण्यात आलं आहे या संदर्भात बोलताना राऊत यांनी आपण निवडणूक आयोगाचा आदर करत असून या नोटीसला उत्तर देऊन आपली बाजू मांडू असं नमूद केलं आहे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारास हळूहळू जोर पकडू लागला असून विविध राजकीय पक्षांचे नेते आपल्या पक्षांच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ जाहीर सभा तथा पदयात्रांद्वारे मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करीत आहेत नागपूर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या प्रचारार्थ आज केंद्रीय मंत्री तथा भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष उमा भारती आणि केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी नागपुरात नितीन गडकरी यांच्या समर्थनार्थ प्रचारसभा घेतल्या काँग्रेस पक्षाचे उमेदवार नाना पटोले यांनी देखील पदयात्रेच्या माध्यमातून प्रचारात सुरुवात केली आहे बसपा मा तसंच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी प्रचारा सुरुवात केली आहे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी चार एप्रिल रोजी विदर्भाच्या दौऱ्यावर येत असून काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांनी नागपूर से चंद्रपूर आणि वर्धा इथं सभांचं आयोजन करण्यात आलं आहे तसंच बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती या देखील नागपूरात दिनांक पाच एप्रिल रोजी बसमा उमेदवारांच्या प्रचारार्थ रॅलीस उपस्थित राहणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात काल वर्धा इथून केली उद्या दिनांक तीन एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी भंडारा गोंदिया भाजपचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ गोंदिया इथं निवडणूक रॅली संबोधित करणार आहेत महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यात विदर्भातील सात मतदारसंघात अकरा एप्रिल रोजी मतदान होणार आहे यामध्ये नागपूर रामटेक चंद्रपूर वर्धा भंडारा गोंदिया आणि गडचिरोली चिमूर या मतदारसंघाचा समावेश आहे विदर्भातील वाढत्या मानव वन्यजीव संघर्षाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अलीकडेच राज्याच्या कॅम्पा निधीतून पाच नवीन जलद बचाव वाहनांचा ताफा वन विभागाला उपलब्ध करून देण्यात आला आहे ही वाहनं दुर्गम भागात पोहोचून समस्याप्रधान प्राण्यांची बेशुद्धीकरण प्रक्रिया पडू शकतील ही वाहनं मेळघाट नवेगाव नागझिरा ताडोबा पेन्स टिपेश्वर इथल्या वन्यजीवांसाठी जलद बचाव चमूकडे उपलब्ध राहतील आणि आजूबाजूच्या वन्यजीव प्रादेशिक वनविकास महामंडळ इत्यादी क्षेत्रात विशेषतः बेशुद्धीकरण करणाऱ्या चमूकरिता वापर अशी माहिती व्याघ्र प्रकल्प नागपूर तर्फे देण्यात आली आहे दिव्यांग मतदारांना आगामी लोकसभा निवडणूक अधिक सुलभ होण्यासाठी मतदान केंद्रावर व्हीलचेअर उपलब्ध करून देण्यात येणार आहे तसेच मतदान केंद्रावर रॅम ची सुविधा राहणार आहे त्या अनुषंगानं आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता यवतमाळ जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात दिव्यांग व्यक्तींसाठी एकूण नऊशे सत्तर व्हीलचेअर आणि एकूण ब्याण्णव रॅम ची व्यवस्था करण्यात आली आहे याबरोबरच आजचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं या आणि इतर बातम्या आपण आमच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज नागपूर या फेसबुक पृष्ठावर तसंच एअर न्यूज अंडरस्कोर नागपूर या ट्विटर हँडलवर वर जाणून घेऊ शकता नमस्कार